नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, व्ही स्कूलच्या क्रॅश कोर्समध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मागील तासिकेमध्ये आपण व्ही स्कूलच्या क्रॅश कोर्समध्ये आपण विज्ञानाच्या संपूर्ण गुणविभागणी या संदर्भात चर्चा केली. मग त्यामध्ये विज्ञान एक असेल आणि विज्ञान दोन असेल. प्रत्येक प्रकरणामध्ये कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याबद्दल आपण सविस्तरही चर्चा केली. चला तर सुरुवात करूया आपण विज्ञानातील गुरुत्वाकर्षण या प्रकरणाला. बघा, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय तर आपण ढोबळ मनाने एक व्याख्या मांडलेली आहे की वरून पडलेली वस्तू खाली पडणे म्हणजे त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. मग गुरुत्वाकर्षण काय असतं, की गुरुत्वाकर्षण जमिनीवर असतं का जमिनीच्या का आकाशामध्ये असतं, या सर्वांची संपूर्ण माहिती आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा, मागील चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक व्यक्ती बसलेला आहे, त्याच्या हातामध्ये सफरचंद आहे. तो कोण असेल बरं? तर तो न्यूटन आहे. लक्षामध्ये, न्यूटन कोण? तुम्हाला या प्रकरणामध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये एक प्रश्न विचारण्यात येईल की गुरुत्वाकर्षणाचा शोध टिंबटिंब या शास्त्रज्ञाने लावला. मग तो न्यूटनच असेल का? तर नाही. तर त्यांचं नाव सर आयझॅक न्यूटन, हे लक्षात ठेवा मित्रांनो. वहीमध्ये लिहून ठेवा की सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. तर बघा, मागील तुम्हाला दिसतंय की एक पृथ्वी आहे, पृथ्वीवर एक वृक्ष आहे आणि वृक्षाच्या वर एक चंद्र आहे. चंद्र गुरुत्वीय बल दाखवत आहे. खाली पडणारी वस्तू म्हणजे सफरचंद आहे, पृथ्वी आहे. मग ती वस्तू या ज्या क्रिया घडल्यात, या क्रिया कशामुळे घडत असतील? तर या क्रिया गुरुत्वाकर्षणामुळे घडत असतात. सर्वसामान्य आणि साधी सिंपल अशी व्याख्या आपल्याला करता येईल की आपल्या पृथ्वीच्या गाभाऱ्यात किंवा पृथ्वीच्या गाभ्यामध्ये गुरुत्वीय बल हे जास्त प्रमाणात असतं, म्हणून या आपल्या पृथ्वीवरती संपूर्ण जीवसृष्टी उदयास आली. तसं आपल्याच पृथ्वीवरती मनुष्य आहे, प्राणी आहे, जंतू आहे, वनस्पती आहे, या सर्व जीवजंतू आहेत, या सर्व जिवंत आहेत. तसे चंद्रावरती आहेत का? तर नाही. तशा मंगळावरती आहेत का? तर नाही. तशा दुसऱ्या परग्रहावरती आहेत का? तर नाही. का नाही आहे? कारण आपल्या पृथ्वीवरती गुरुत्वीय बल हे असतं. त्याच पद्धतीने बघा, या गुरुत्वीय बला संदर्भात आपण या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तिथे बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातील त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर बघा, अभिकेंद्री बल. अभिकेंद्री बल म्हणजे काय? त्याला वर्तुळाकार बल सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ, आपण शेतामध्ये गेल्यानंतर आपला शेतकरी त्या धान्यावरती बसणारे जे पक्षी असतील त्या पक्षांना हाकलण्यासाठी गोफण वापरायचा. गोफण आल लक्षामध्ये, ती गोफण गोल 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 फिरवलं जायची आणि त्या दगडाला वेग प्राप्त व्हायचा आणि तो दगड लांबवर जायचा. म्हणजेच काय? की अभिकेंद्री बल, त्याला वर्तुळाकार बल असे म्हणतात. म्हणजेच काय? की शरीराच्या वर्तुळाकार गतीला एक समान करण्यासाठी शरीरावर कार्य करणारे बल वर्तुळाच्या केंद्राकडे निर्देशित केले जाते, त्या बलाला केंद्राभिमुख बल म्हणतात. म्हणजेच काय? अभिकेंद्री बल असे म्हणतात. मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप अशी उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ, कुंभार हे मळकं तयार करत असताना, त्या चक्रावरती जे मळकं तयार करत असताना, ते गोळा मातीचा गोळा तिच्यावर त्यावरती ठेवल्यानंतर चक्र गोल गोल फिरत असतं. मग चक्र गोल गोल फिरत असताना त्या मातीच्या गोळ्याला तो कुंभार आकार देत असतो. म्हणजेच काय? ते अभिकेंद्रीय बलाच्या साह्याने तो तयार करत असतो. मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की खालीलपैकी अभिकेंद्रीय बलाचे उदाहरण ओळखा. मग त्यामध्ये जर असे उदाहरण असले तर तुम्हाला पटकन ते ओळखता येईल. त्याच पद्धतीनं दुसऱ्या चित्रामध्ये बघा की एक मुलगा खेळ खेळत असताना थाली फेक गोळा फेक करत असताना गोल गोल फिरून थाळी फेकली जाते. का? कारण आपलं, मी पहिले सांगितलं, शरीरावर कार्य करणारे बल जे असते त्या बलाला अभिकेंद्रीय बल असे म्हणतात. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण की असे विविध अशी उदाहरणं बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की प्रत्येक बोर्डाच्या प्रत्येक पेपरमध्ये, विज्ञानाच्या विज्ञान भाग एकच्या प्रत्येक पेपरामध्ये हा प्रश्न 100% विचारला जातो. तो प्रश्न तुम्ही व्हेरी IMP म्हणून तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तो म्हणजेच काय, की केपलरचे नियम. बघा, मागे तुम्हाला दिसतंय की केपलरचे पहिला नियम दाखवला आहे. केपलरचा पहिला नियम काय सांगतो आपल्याला? की ग्रहाची कक्षा, बघा लक्षात ठेवा मित्रांनो, की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका मुख्य नाभीवरती असतो. बघा, चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे की ग्रहाची ही कक्षा आहे, ती कशी आहे? गोल आहे का? तर नाही, ते लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवरती आहे. म्हणजेच काय, की त्या सूर्याच्या
चारही बाजून जितके पण ग्रह असतील त्या ग्रहांचे अंतर सुद्धा काय असेल, सारखं असते. का? कारण सूर्य हा प्रत्येक ग्रहाच्या मुख्य नाभेवरती असतो. आणि लक्षामध्ये, म्हणजे केपलरचा पहिला नियम काय सांगतो की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका मुख्य नाभेवरती असतो. दुसरा नियम बघा की ग्रहाशी जोड सूर्य ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा असते, बघा चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसत सूर्य आहे आणि ग्रह दाखवलेला आहे आणि प्रत्येक तीन ग्रह दाखवलेले आहे की त्या ग्रहामध्ये प्रत्येक रेषा ही सूर्याशी जोडलेली आहे. म्हणून ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा असेल त्या समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे प्रत्येक ग्रहापासूनची सरळ रेषा ती सूर्याला जोडलेली असते, ती रेषा ही प्रत्येक ग्रहापासून ते सूर्यापर्यंत जे अंतर असेल ते अंतर कसं असेल त्यांचं, समान असते. तर बघा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ए पी आणि सी डी हे ग्रहाने समान वेळेस पार केलेले अंतर आहे, म्हणजे ए बी आणि सी डी. आणि लक्षामध्ये, मग ए बी आणि सी डी मध्ये त्याच पद्धतीने ई एफ हे सुद्धा येत असतं. मग समान कालावधीनंतर ए आणि सी ग्रहापासून ग्रहाचे स्थान क्रमशः कसे असते, बी व डी ने दाखवलेले. त्याच पद्धतीने एस एस व सी एस, बघा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एस आणि सी एस या एका सरळ रेषेमध्ये समान क्षेत्रफळ हे व्यापत असतात. आणि लक्षामध्ये हा झाला केपलरचा दुसरा नियम. म्हणजे केपलरच्या दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितले, अत्यंत महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची. बघा पहिला नियम काय सांगितला की सूर्य हा मुख्य नाभीवरती असतो. आणि लक्षामध्ये दुसरं काय लक्षात ठेवायचं की सूर्य हा त्याच जागेवरती आहे परंतु ग्रह जे असतात ते ग्रह जे फिरणारे असतात ते फिरणारे ग्रह हे सूर्याशी एका सरळ रेषेमध्ये जोडलेले असून समान अंतर म्हणजे काय, समान क्षेत्रफळ व्यापत असतात. आणि लक्षामध्ये आता बघूया आपण केपलरचा तिसरा नियम. केपलरचा तिसरा नियम काय सांगतो, बघा हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये असं सुद्धा विचारलं जाईल की दोन मार्गासाठी की केपलरचा तिसरा नियम स्पष्ट करा. आणि लक्षामध्ये मग बघा की केपलरचा तिसरा नियम काय सांगतो की सूर्याची परिक्रमा, म्हणजे सूर्याची परिक्रमा म्हणजे काय, सूर्य फिरण्याचं. आणि लक्षामध्ये सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तकाल, आता आवर्तकाल ही संकल्पना वेगळी. आवर्तकाल म्हणजे काय की उदाहरणार्थ पृथ्वी आहे, पृथ्वी आहे सूर्याभोवती फिरायला किती वेळ लावते, तर 24 तास लावते, म्हणजे एक दिवस लावतो, तो त्याचा आवर्तकाल झाला. म्हणजेच काय की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, आवर्तकालाचा वर्ग. वर्ग म्हणजेच काय की एका संख्येला त्याच संख्येने गुणणे, म्हणजे ते डबल होणे. आणि लक्षामध्ये म्हणजे आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती. आणि लक्षामध्ये म्हणजेच काय की जो आता उदाहरणार्थ आपली पृथ्वी आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि लक्षामध्ये त्याच पद्धतीने सूर्यापासून सरासरी अंतराला ग्रह हा सूर्यापासून किती अंतरावर आहे, किती सरासरी अंतरावर. आता सरासरी अंतर कसं काढलं जाईल की पृथ्वी चंद्र असे अनेक ग्रह असतील त्या ग्रहांचं अंतर आणि पृथ्वीचं अंतर या सगळ्यांचं अंतराची सरासरी काढून जे अंतर असते त्या सरासरीच्या समानुपाती असतो. समानुपाती म्हणजे काय, साम्य सारखा असतो. आणि लक्षामध्ये म्हणजेच काय की सरासरीचा वेग किती असेल, घन, म्हणजे एका संख्येला त्या संख्येने 3 वेळा गुणणं त्याला घन म्हणतात. म्हणजे आवर्तकाल हा वर्ग असेल तर सरासरी अंतर कसं असेल, ट्रिपल असेल, म्हणजे घन असेल. हा असतो, हा केपलरचा तिसरा नियम आहे. म्हणजेच काय की ग्रहाचा आवर्तन काल हा जर टी म्हणजे काय, टाइम. हा लक्षात, ग्रहाचा आवर्तन काल जर टी असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर काय असेल, आर. आर म्हणजेच काय, रेडियस. आणि लक्षामध्ये रेडियस म्हणजेच काय, त्रिज्या असते, अंतर असते, हे मोजण्याचं एक मापक असते. आर असेल तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजेच काय, टी वर्ग आवर्तन कालाचा वर्ग हा सरासरी अंतराच्या समानुपाती असतो. म्हणजेच टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच काय की आवर्तन कालाचा वर्ग आणि सरासरी अंतराचा घन हे एकमेकांचे कसे असतात, कॉन्स्टंट असतात, समान असतात, सारखे असतात. आणि लक्षामध्ये आता आपण बघणार या प्रकरणामधला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा केपलरचे 3 नियम. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं मित्रांनो की केपलरचे हे 3 नियम तुम्हाला हमखास 3 मार्कासाठी विचारले जातील, अन्यथा या प्रकरणावरती 2 मार्क
कुठेच गेले नाही आलं लक्षात. म्हणून आपण हे केपलरचे नियम अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते आपण तोंडपाठच केले पाहिजे. म्हणून मुद्दा म्हणून मी काय तुमची एक रिव्हिजनसाठी परत एकदा सांगतो तुम्हाला की तीन नियम कोणकोणते असतात. मागील आकृतीमध्ये मी आकृतीचं निरीक्षण करा. या आकृतीमध्ये ही आकृती तुम्हाला दोन मार्गासाठी सुद्धा विचारल्या जाईल की केपलरचे नियम दर्शवणारी दिशादर्शक आकृती, सुबक आकृती, नावे द्या किंवा आकृती काढा, रेखाटा असे प्रश्न तुम्हाला दोन मार्काला विचारले जातील आणि दोन मार्क तुम्हाला पटकन मिळतील कारण तुमचा ही रिव्हिजन आहे. आणि आकृती अत्यंत सोपी आहे. काय काढायचं? एक लंबवर्तुळाकार काढायचा, गोल काढायचा, त्यामध्ये एक सेंटरला, कुठल्याही सेंटरला सूर्य ठेवायचा. सूर्य ठेवल्यानंतर तीन ग्रह दाखवायचे आणि त्या तीन ग्रहांना नाव द्यायचं, ए बी सी डी आणि ई एफ. आणि त्यांचे अंतर त्यामध्ये लिहायचं की एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर. दर्शवायचं की पहिला ग्रह कुठला आहे, दुसरा ग्रह कुठला आहे आणि तिसरा ग्रह कुठला आहे. का? कारण सूर्यापासून प्रत्येक ग्रहाचं अंतर एक असं असतं, समान असतं, हे लक्षात ठेवा. बघा, केपलरचा पहिला नियम आपण परत रिव्हिजन करू की ग्रहांची कक्षा, लक्षात ठेवा की ग्रहांची, ह्या तोंडपाठच असायला पाहिजे, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवरती असतो. काय म्हणतो लक्षात ठेवा, परत मी काय म्हणतो त्यामागे परत म्हणत राहा, उच्चार करत राहा. काय? की ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या मुख्य किंवा नाभीवरती असतो. हा झाला केपलरचा पहिला नियम. दुसरा नियम काय सांगतो बघा, की ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा असेल, बघा ग्रह आहे, ग्रहाला जी रेषा मारलेले आपण, त्या ग्रहाला सूर्याशी जोडण्याची जी सरळ रेषा असेल ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजेच काय, की आपण यापूर्वी बघितलं की जर सूर्य आणि सूर्याच्या बाजूला एक पृथ्वी आहे, इथं चंद्र आहे, इथं मंगळ आहे. मग बघा, सूर्याला पृथ्वीनं जोडलंय, चंद्राशी जोडलंय आणि मंगळाशी जोडलंय. मग ग्रहाला सूर्याशी सरळ जोडणाऱ्या रेषा, तीन रेषा जोडलेल्या आहेत. या तीन रेषा सारख्या अंतराच्या असतील आणि ते समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ सुद्धा व्यापत असतील. हा झाला केपलरचा दुसरा नियम. तिसरा नियम काय सांगतो बघा, की सूर्याची परिक्रमा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या म्हणजे सूर्याभोवती फिरणाऱ्या ज्या ग्रहांचा, सूर्याभोवती संपूर्ण ग्रह फिरत असतात, मग सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या आवर्तनकालाचा हा वर्ग, आवर्तनकाल यापूर्वी सांगितलं मी, आवर्तनकाल म्हणजे काय, की सूर्याभोवती फिरायला लागलेला वेळ, सूर्याभोवती एखाद्या ग्रहाला फिरण्यासाठी लागलेला वेळ त्याला आवर्तनकाल असे म्हणतात. मग आवर्तनकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती असतो. म्हणजेच काय, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, आर क्यूब सॉरी. म्हणजेच काय, टाइम वेळ आवर्तनकाल हा वर्ग असेल, दुप्पट असेल, तर त्याचं सरासरी अंतर हे तीनपट असतं लक्षामध्ये. आणि हे अंतर लहान मोठं नसतं तर तेच काय असतं, समान असतं लक्षामध्ये. यामध्ये आपण केपलरचे तीन नियमांचे रिव्हिजन करून बघितले. आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या प्रकरणामध्ये विचारला जाणारा की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. मग न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो, तर बघा की आपल्यामध्ये आपल्याला बघा, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा तुम्हाला तीन मार्गासाठी विचारला जातो. कसा? म्हणा जर याचं न्यूटनचं गतिविषयक नियम बघितले, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जर विचारला, तर तुम्हाला याची सुबक आकृती काढा, यासाठी तुम्हाला दोन मार्कला विचारला जाईल प्रश्न. यासाठी अजून तुम्हाला या रिकाम्या जागासाठी हा प्रश्न विचारला जाईल. रिकाम्या जागासाठी विचारला जाईल म्हणजे काय, की यामध्ये तुम्हाला सूत्र दिलं जाईल, एम वन म्हणजे काय, एफ वन म्हणजे काय, एफ टू म्हणजे काय, याचा उल्लेख विचारला जाईल, अर्थ विचारला जाईल, किंवा एक सूत्र याचं तयार होतं. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांताचं सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. या धड्यावरती जे उदाहरणं विचारले असतील ऑप्शनमध्ये, तुम्हाला पहिले सांगितलं मी की हा हे लेसन किंवा हा हे प्रकरण आपल्याला तीन ते पाच, म्हणजे तीन मार्क कंपल्सरी आणि पाच मार्क हे पर्यायी गुण म्हणून विचारले जातील. तर तुम्हाला उदाहरणं 16 न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांताच्या सहाय्याने तुम्ही हे पुढील उदाहरण 16 हे जर विचारलं, तुम्हाला चार मार्कला सुद्धा विचारू शकतात लक्षामध्ये. म्हणून हे सूत्र आपण तोंडपाठ असायला पाहिजे. चला आता बघा, सुरुवात करू आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. बघा, आकृतीचे निरीक्षण करा. या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतं, एम वन दिसतंय, एम टू दिसतोय, एफ वन दिसतोय, एफ टू दिसतोय आणि आर दिसतोय. आर म्हणजे काय, डिस्टन्स, लक्षात ठेवा. मग एम म्हणजे काय, त्याला मास म्हणतात. मास म्हणजे काय, वस्तुमान म्हणतात त्याला लक्षामध्ये. एफ म्हणजे काय, फोर्स, त्याला मराठीत काय म्हणतात, बल म्हणतात.
मग या आकृती या सिम्बॉलवर आपल्या असं लक्षात येत असेल की इथं वस्तुमान आहे, बल आहे, डिस्टन्स आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की गुरुत्वाकर्षणाचा गुरुत्वाकर्षणाचा व गुरुत्वीय बलाचा आधारे आपल्याला डिस्टन्स पण काढता येईल, एखाद्या वस्तूचं वस्तुमान पण काढता येईल, आणि एखाद्या वस्तूवर लावलेला फोर्स म्हणजे बल पण काढता येईल. तर यासाठी बघा की आकृतीत दाखवल्याप्रमाणे एम वन व एम टू हे वस्तुमान असले वस्तुमान आहे आणि दोन वस्तू दाखवलेल्या आहेत, एम वन आणि एम टू. डी म्हणजेच काय? आर. आर लक्षामध्ये, आरलाच डिस्टन्स असे म्हणतात. हे गणितीय भाषेमधील अंतर असे मोजलं जातं. या दोन वस्तूमधील गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वीय आकर्षक बल हे एफने दर्शवण्यात येतं. न्यूटनच्या गणितीय भाषेतील गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण आता बघणार आहोत. तर बघा, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम वन आणि एम टू. म्हणजेच बल हे वस्तुमानाच्या समानुपाती असतं, याच्यावर आपल्याला सिद्ध होतं. आलं तुम्हाला? रिकामी जागा विचारलं जाईल. बल हे टिंबटिंबाच्या समानुपाती असतं. कशाच्या? तर वस्तुमानाच्या समानुपाती असतं. म्हणजेच बल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, म्हणजे एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इन ब्रॅकेट एम वन इन टू एम टू डिवायडेड बाय टी. म्हणजेच काय? डिवाइड बाय डी. म्हणजेच काय? की बल हे समानुपाती आहे वस्तुमानाच्या भागेला काय अंतर. आलं लक्षात? म्हणजेच यम, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल म्हणजेच काय? की गुरुत्वीय बल म्हणजेच काय? फोर्स, वस्तुमान आणि डिस्टन्स या तिघांचा मेळ घालून जी तयार झालेली राशी असते ती म्हणजेच काय? गुरुत्वीय बल. म्हणजेच एफ बरोबर जी गुणेला वस्तुमान भागेला अंतर, असं आपलं सूत्र तयार झालं. मग ह्या सूत्राच्या सहाय्याने आपण गुरु न्यूटनच्या वैश्विक सिद्धांताला आपण सिद्ध करू शकतो. येथे बघा, एम वन पहिले वस्तुमान आहे, एम टू दुसरे वस्तुमान आहे. लक्षात, एफ हे दोघी वस्तू दोन्ही वस्तुमानामधील प्रयुक्त दोन्ही वस्तुमानावर प्रयुक्त केलं जाणारं जे बल असेल त्या बलाला आपण एफ या अक्षराने दर्शवत असतो. आणि डी म्हणजेच काय? की दोघी वस्तूमधील असलेलं अंतर. आणि जे म्हणजेच काय? की गुरुत्वीय स्थिरांक, त्यालाच वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं सुद्धा म्हणतात. आलं लक्षामध्ये? नसेल लक्षात आलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायची. तुम्हाला जो घटक समजला नाही किंवा जो उपघटक समजलेला नाही, ज्यावरती तुम्हाला डिफिकल्टी आहे अजून समजलेलं नाही, त्याची कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सुविधा देण्यात आलेली आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरला बसलेलो, प्रत्येकाची हजेरी खूप महत्त्वाची असते, म्हणून प्रत्येकाने आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये आपण आपली प्रेझेंटी आपली हजेरी नोंदवायची आहे. आलं लक्षामध्ये? तर बघा नेक्स्ट काय आहे. तर बघा, आपण यामध्ये आज केपलरचे नियम बघितले, न्यूटनचं गुरुत्वाकर्षण बघितलं, न्यूटनचा वैश्विक सिद्धांत बघितला. तर आता आपण बघणार आहोत बघा की या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच काय, दोन किंवा तीन मार्काला विचारलं जाणार आहे एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजेच काय आहे बघा. तर बघा, जीच्या मूल्यात होणारा बदल. जी म्हणजे काय? जी म्हणजे गुरुत्वीय बल. मग गुरुत्वीय बलाच्या मूल्यामध्ये कसा बदल होतो हे तुम्हाला रिकाम्या जागामध्ये सुद्धा विचारलं जाईल, किंवा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला जाईल, टिपा लिहा शेवटचा. मग टिपा लिहामध्ये काय दिलं जाईल की जीचं मूल्यात होणारा बदल कसा तो स्पष्ट करा. मग या संदर्भात तीन प्रकारे बदलू शकतो. कसा? की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल, पृथ्वीच्या जो पृष्ठभागावर आहे त्यामध्ये जीचं काय म्हणजे गुरुत्वीय बलाचा बदल कसा होतो, ते गुरुत्वीय बलाच्या उंचीनुसार होणारा बदल, गुरुत्वीय बलाच्या खोलीनुसार होणारा बदल. तर बघा, चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे लक्षात ठेवा की पृथ्वीचा पृष्ठभाग सरासरी अंतर किती? शून्य असतं. आलं लक्षामध्ये? आणि बघा, जीचं मूल्य जर विचारलं तुम्हाला की एखादी उदाहरण सोडत असताना दिलेलं असतं, दिलेल्या बाबी हे दिलेलं असतं, मग त्यामध्ये जीचं मूल्य किती दिलेलं असतं? 9.8 मीटर पर स्क्वेअर असं दिलेलं असतं. म्हणजेच काय? 9.8 हे जमिनीवरील असलेल्या जीचं मूल्य आहे. जीचं मूल्य म्हणजे गुरुत्वीय बलाचं मूल्य आहे. त्या पद्धतीने तुम्हाला असं वाटत असेल की आता आपण डोंगरावर चढल्या गेलो, डोंगरावर गेलो किंवा माउंट एव्हरेस्टवर गेलो, तर जीचं मूल्यामध्ये फरक पडेल का? जीच्या मूल्यामध्ये फरक पडणार नाही, परंतु पृष्ठभागावरून, आपल्या वस्तूच्या पृष्ठभागावरून माउंट एव्हरेस्टपर्यंत उंचीपर्यंत झालेल्या मूल्यामध्ये फरक पडणार आहे, की जीचं व्हॅल्यू हे डिक्रीज होणार आहे, म्हणजेच काय? कमी कमी होत जाणार आहे. आलं लक्षामध्ये? म्हणून मानवनिर्मित, मानवाने जर निर्मित केलेला जो फुगा असतो, तो फुग्यामध्ये गाठलेली सर्वाधिक उंची किती? खूप उंच का असतो? किती? 9.7. म्हणजेच काय? की गुरुत्वीय बलाच्या जवळजवळ 5 केलेली ती उंची असते. मग ह्या तुम्हाला रिकाम्या जागामध्ये विचारलं जाईल. म्हणजेच काय? जीचं मूल्य म्हणजेच काय? की जीचं गुरुत्वीय बलाचं मूल्य काढण्यासाठी तीन महत्त्वाच्या बाबी असतात. ते म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असलेला उंचीनुसार आणि त्याच्या
दाखवलेनुसार आलं लक्षामध्ये. आता तुम्हाला टिपा लिहा किंवा त्याबद्दल माहिती लिहा, म्हणजे मुक्तपतन ही विचारलं जातं. मुक्तपतन म्हणजे काय, त्याला काय म्हणतात, मुक्तपतन म्हणजेच काय, याबद्दल आपण आपल्याला माहिती मिळवणार आहोत. तर बघा मुक्तपतन म्हणजेच काय, तर बघा चित्र जे दिसते तुम्हाला, एका मुलगाने एका मुलाला काय केलंय की हातामध्ये दगड घेतलेला आहे. आता तुम्ही हा प्रयोग घरी सुद्धा करून बघतात की बघा एक दगड घेतला आणि तो दगड खाली फेकला, तो दगड खाली फेकल्यानंतर तो दगड मध्ये तर मध्ये थांबला का डायरेक्ट पडला, पण त्याची पडण्याची स्थिती कशी होती, गती कशी होती, हळूहळू पडला का, आपण जितक्या तीव्रतेने फेकला तितक्या तीव्रतेने पडला, म्हणजेच काय. आपण न्यूटनचे नियम सुद्धा बघितलेले आहे की पहिला नियम काय सांगतो आपण बघितलेला आहे की जडत्व प्राप्त झालेलं असतं वस्तूला, तर दगड उचलला आपण दगडाला जडत्व प्राप्त झालं. जडत्व म्हणजे काय, इनर्शिया. आलं लक्षामध्ये, जडत्व प्राप्त झालेलं आहे का, कारण त्या वस्तूला हातच लावला नाही, एखादी बाह्य बल जेव्हा प्रयुक्त होईल तेव्हा ती वस्तू हालेल, म्हणजेच काय दुसरा नियम. आलं लक्षामध्ये, एखाद्या वस्तूवरती बाह्य बल प्रयुक्त केल्यास ती वस्तूची दिशा बदलते किंवा त्या वस्तू अंतर पार करते, स्थान बदलते, विस्थापन होते, हा झाला दुसरा नियम. आणि तिसरा नियम काय म्हणतो, क्रिया आणि प्रतिक्रिया. साधी सिम्पल गंमत आहे, म्हणजे एखाद्या वस्तूवर आता आपण उदाहरणार्थ काय, प्याल्यामध्ये आपण पाणी भरलं, त्या प्याल्याची जितकी कॅपॅसिटी असेल तितकी कॅपॅसिटीपर्यंत ते पाणी भरलं जाईल, परंतु त्या प्याल्यातलं त्या ग्लासमधलं पाणी जास्त तेवढी कॅपॅसिटी भरल्यानंतर आपण अजून ओतलं तर प्रतिक्रिया दर्शे की ते पाणी खाली पडताना दिसते, म्हणजे काय की त्या ग्लासमध्ये असलेलं गुरुत्वीय बल काय करते, आपल्याला प्रतिकार करते, प्रतिक्रिया करत असते. म्हणून क्रिया आणि प्रतिक्रिया या तीन, या तिसरा नियम असतो न्यूटनचा गतिविषयक, हे आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलं. तर याचा उल्लेख का केला मी, कारण मुक्त पतन हे टोटली कशावरती अवलंबून असतं, न्यूटनच्या गतिविषयक नियमावरती अवलंबून असतं आणि गुरुत्वीय बलावरती अवलंबून असतं. मग गुरुत्वीय बल सगळ्या वस्तू प्रयुक्त होत असते हे आपल्याला माहितीच आहे. प्रत्येक वस्तू, कुठलीही वस्तू वर फेकल्यानंतर ती वस्तू खालीच पडणार आहे. का पडणार आहे, कारण पृथ्वीमध्ये असलेलं गुरुत्वीय बल. मग आपण दगड हातात धरलेला असताना देखील बल प्रयुक्त होतच होते, परंतु आपल्या हाताच्या विरुद्ध दिशेला जर आपण बल प्रयुक्त केले किंवा संतुलित करत होतो तो दगड स्थिर होता. आपण आपल्या हातातून सोडून दिला दगड तो, तर गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्या दगडाचा प्रभाव हा खाली पडत असतो आणि तो दगड हा जास्त गतिमान होऊन खाली पडत असतो. आज लक्षामध्ये, उदाहरणार्थ तुम्ही एक प्रयोग करून बघा, एक चेंडू घ्यायचा, एक चेंडू हळू बल लावायचं आणि वर फेकायचा, ज्या बलाला आपण लावला त्या दुप्पट बलानं तो वस्तू किंवा चेंडू खाली पडतो. का, कारण पृथ्वीमध्ये असलेलं गुरुत्वीय बल आणि मुक्त पतन हे या दोघांचं एकत्रित साधून ती वस्तू जास्त गतीने पडत असते. म्हणजेच काय की एखाद्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने वस्तू जर गतिमान होत असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात. परत ऐका की गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने एखादी वस्तू, लक्षात ठेवा, गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने एखादी वस्तू जर गतिमान होत असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात, त्याला इंग्रजीमध्ये फ्री फॉल असं म्हणतात. आलं लक्षामध्ये. तर आपण या प्रकरणामध्ये कोणकोणते घटक अभ्यासले, तर बघा गुरुत्वाकर्षणामध्ये, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, केपलरचे तिघे नियम बघितले, जीची व्हॅल्यू बघितली, गुरुत्वीय बला वैश्विक सिद्धांत बघितला, मुक्तपतन बघितलं, या सर्वांची आपण माहिती बघितली. तर बघा या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचे हे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातील 100%. याच्या बाहेर एकही प्रश्न विचारला जाणार नाही. हे जे मी सांगतोय त्या प्रश्नावरती एक तरी प्रश्न तुम्हाला या प्रकरणावरती विचारला जाईल. त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहे, केपलरचे तीन नियम आहे, न्यूटनचा वैश्विक गुणांचा सिद्धांत आहे, जिच्या मूल्यात होणारा बदल आहे आणि मुक्त पतन आहे. अशा पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये या सर्व मुद्द्यांचा सविस्तरशा अभ्यास केला. तर विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या वे स्कूलच्या क्रॅश कोर्समध्ये जे मुलांनी सहभाग नोंदवतील, जे सतत हजर असतील, सतत संपूर्ण तासिकेत हजर असतील आणि या मुलांमधून अभ्यास करून जो आपल्या व्ही स्कूलच्या टॉप 5 मध्ये येईल त्याला व्ही स्कूलतर्फे शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. म्हणून सगळ्यांनी काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक हे लेक्चर ऐकायचे आहेत आणि आपली उपस्थितीही दर्शवायची आहे. आता इथंच आपण थांबूया, भेटूया नवीन प्रकरणासोबत उद्या. धन्यवाद.